एबीपी माझाच्या ऑन दी स्पॉट या बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता वेळ झाली आहे ऑन लोकेशन रिपोर्ट पाहण्याची, अर्थात एबीपी माझाचं ऑन दी स्पॉट हे बुलेटिन पाहण्याची. माझे रिपोर्टर्स सहकारी दिवसभरातल्या सगळ्या राज्यभरातल्या घडामोडींची सविस्तर बातमी आपल्याला सांगणार आहेत, आणि तीही थेट घटनास्थळावरून. पाहुयात ऑन दी स्पॉट. निवडणूक आयोगाच्या निकालाला स्थगिती द्यायला सुप्रीम कोर्टानं नकार दिला आहे. ठाकरे गटानं या संदर्भात याचिका दाखल केली होती, ज्यावर आता 2 आठवड्यांनी सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठासमोर अनेक मुद्दे प्रलंबित असताना निवडणूक आयोगानं आपला निकाल देणं हे योग्य नाही, आणि या निकालामुळं अनेक कायदेशीर पेच निर्माण झालेला आहे, त्यामुळं स्थगिती मिळावी ही ठाकरे गटाची मागणी होती. कोर्टानं स्थगिती दिलेली नाहीये, पण 2 आठवड्याच्या नंतर या प्रकरणाची सुनावणी करू असं म्हटलेलं आहे. त्यांना हायकोर्टामध्ये पाठवा, त्यांची याचिका ऐकू नका असं शिंदे गटाचं म्हणणं होतं, पण कोर्टानं ही याचिका दाखल करून घेतलेली आहे. आता 2 आठवड्यापर्यंत ठाकरे गटाला त्यांचं निवडणूक चिन्ह, मशाल आणि पक्षाचं नाव हे सुद्धा वापरण्याची परवानगी मिळालेली आहे. जोपर्यंत याचिकेचा या निकाल लागत नाही, तोपर्यंत त्यांना ही परवानगी मिळणार आहे. पुढच्या 2 आठवड्यापर्यंत शिंदे गटाकडून कुठलाही व्हीप जारी केला जाणार नाही, अपात्रतेची कारवाई करण्यासाठी असे व्हीप काढले जाणार नाहीत, असं तोंडी आश्वासन शिंदे गटाच्या वकिलांनी कोर्टरूममध्ये न्यायमूर्तींना दिलेलं आहे. कॅमेरामॅन नितीनसह प्रशांत कदम, एबीपी माझा, नवी दिल्ली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ठाकरे गटाच्या आमदारांवर आम्ही 2 आठवडे कारवाई करणार नाही, पण आम्हाला गरज भासल्यास आगामी अधिवेशनात आम्ही व्हीप जारी करू, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी स्पष्ट केलं आहे. व्हीप जरी लागू केलं तर कारवाई कधी करायची याची कालमर्यादा ठरलेली नसते, म्हणून जरी आज जरी व्हीप जरी लागू केला तरी कारवाई आम्ही 2 महिन्यांनी जरी करायचं ठरवलं तर त्या व्हीपचं उल्लंघन केल्याचा विषय त्यावेळेला सुद्धा येऊ शकतो. म्हणून व्हीप लागू करणे आणि कारवाई करणे हा थोडा वेगवेगळा प्रश्न आहे. आता जे काही आर्ग्युमेंट चाललंय त्या आर्ग्युमेंटमध्ये प्रत्येक जण म्हणतोय की आता त्यांना व्हीप लागू होणार नाही, असं नाहीये. फक्त त्यांच्यावर कारवाई करू नये, आणि आमच्याच वकिलांनी सांगितलं आम्ही 2 आठवडे काही करणार नाही. कोर्टाने जेव्हा विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की याचा अर्थ असा आहे की तुम्ही व्हीप लागू करू शकता, व्हीप लागू करू शकतो, कारवाई करू शकत नाही. सध्या ठाकरे गटाच्या ताब्यात असलेल्या शिवसेना भवन किंवा बँक खात्यावर शिंदेची शिवसेना कधीही हक्क सांगणार नाही, हे देखील संजय शिरसाटांनी स्पष्ट केलंय. कॅमेरामन मुहम्मद समीसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद. चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्तानं घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिल्यांदाच पहाटेच्या शपथविधीवरती भाष्य केलं. त्या शपथविधीमुळंच महाराष्ट्रातली राष्ट्रपती राजवट उठली, आणि ही राष्ट्रपती राजवट उठली नसती तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले असते का, असा सूचक सवालही त्यांनी केला. चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत वंचित बहुजन आघाडीनं बंडखोर उमेदवार राहुल कलाटेंना पाठिंबा जाहीर केल्यामुळे महाविकास आघाडीचं झालेलं नुकसान भरून निघण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांचे बंधू आणि रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकरांनी राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटेंना पाठिंबा जाहीर केलाय. पुणे जिल्ह्यातल्या चिंचवड आणि कसबा मतदारसंघांमध्ये जातीयवादी आणि समविचारी पक्षांमध्ये लढत होती. त्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पुढे घेऊन जाणारे मवियाचे उमेदवार नाना काटेंना आपण पाठिंबा देण्यासाठी आल्याचं आनंदराज आंबेडकरांनी जाहीर केलं. कसबा पेठेतही त्यांनी काँग्रेस आणि मवियाचे उमेदवार रवींद्र धनगेकरांना आपला पाठिंबा जाहीर केला. वंचितनं कुणाला पाठिंबा दिला यापेक्षा आपण संविधान वाचवण्यासाठी एकत्र आल्याचं आनंदराज आंबेडकरांनी सांगितलं. आनंदराज आंबेडकरांनी पाठिंबा दिल्यामुळे आपली ताकद वाढले असल्याचं नाना काटेंनी सांगितलं. वंचितची युती जरी ठाकरेंच्या शिवसेनेबरोबर असली तरी शिवसैनिक मवियाचा प्रचार करणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कॅमेरामन अमोल गव्हाळेसह देवयानी अदलाबादकर, एबीपी माझा, पुणे. कोकणातल्या दापोली मतदारसंघाचे माजी आमदार आणि राष्ट्रवादीचे नेते संजय कदम यांनी आज उद्धव ठाकरे यांची मातोश्री या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. येत्या 5 मार्चला खेडमध्ये होणाऱ्या सभेमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत ते पक्षप्रवेश करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संजय कदम हे आधी शिवसेनेत होते. दापोली मंडणगड मतदारसंघात शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम आणि आमदार योगेश कदम यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी अशी त्यांची ओळख आहे. शिवसेनेतल्या बंडाच्या पार्श्वभूमीवर ते पुन्हा ठाकरेंच्या शिवसेनेत दाखल होत आहेत. उद्धव ठाकरेंच्या 5 मार्चला खेडमध्ये होणाऱ्या सभेत संजय कदम आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह त्यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे खेड, दापोली आणि मंडणगड परिसरात ठाकरेंची शिवसेना पुन्हा भक्कम होईल असं म्हटलं जात आहे. शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम आणि त्यांच्या पुत्रांना शह देण्यासाठी संजय कदमांना बळ देण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे गटाकडून केला जाईल. कॅमेरामन मनोज जयस्वालचा, मी अल्पेश करकरे, एबीपी माझा, मुंबई. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या जीवाला असलेल्या धोक्याबाबत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मुंबई आणि ठाणे पोलीस आयुक्तांना पत्र लिहिलं होतं. या पार्श्वभूमीवर नाशिक दौऱ्यावर आलेल्या संजय राऊत यांना 1 पोलीस अधिकारी, 3 कर्मचारी आणि 1 वाहन अशी सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली होती. दरम्यान संजय राऊतांनी ठाणे पोलीस आयुक्तांना लिहिलेल्या पत्राच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलिसांच्या पथकानं नाशिकमध्ये येऊन त्यांचा जबाब घेतला आहे. या पत्रात राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केला होता. श्रीकांत शिंदेंनी आपल्यावर हल्ला करण्याची सुपारी राजा ठाकूर नावाच्या गुंडाला दिल्याचा दावा राऊतांनी केला होता. त्या मुद्द्यावर ठाणे पोलिसांनी संजय राऊतांना काही प्रश्न विचारून ती माहिती एकत्रित केली आहे. ही सारी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि राज्य सरकारला पाठवण्यात येणार आहे. यानंतर संजय राऊत यांची सुरक्षा वाढवायची की नाही याबाबत निर्णय घेण्यात येईल. दरम्यान पूजा ठाकूर यांनी संजय राऊत यांच्या विरोधात केलेल्या तक्रार प्रकरणी ठाणे पोलीस तपास करत आहेत. कॅमेरामन मोर बारगजेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, इगतपुरी. राज्यातील विद्यापीठ त्यासोबतच महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्यात आलं आहे. त्यामुळे सुरू असलेल्या 12वी बोर्डाच्या परीक्षा या सुरळीत पार पडू शकतील. राज्यभरातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी 2 फेब्रुवारीपासून आपल्या विविध मागण्यांसाठी कामकाजावर बहिष्कार घालून आंदोलन सुरू केलं होतं. त्यानंतर 16 फेब्रुवारीला लाक्षणिक संप आणि 19 फेब्रुवारीपासून बेमुदत संप पुकारण्यात आला होता. या आंदोलनामध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पदवी परीक्षा आणि 12वी बोर्ड परीक्षेच्या कामावरही बहिष्कार टाकला होता. त्यामुळे या संपाचा मोठा फटका शिक्षक आणि विद्यार्थ्यांना बसत होता. आता आपल्या मागण्या लेखी स्वरूपात मान्य करण्यासाठी आणि शासन निर्णय जारी करण्यासाठी शिक्षकेतर कर्मचारी संघटनेनं राज्य शासनाला 10 मार्चपर्यंतची मुदत दिली आहे. आंदोलन स्थगित झाल्यानंतर शिक्षकेतर कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. मात्र आपल्या मागण्या 10 मार्चपर्यंत लेखी मान्य न झाल्यास 11 मार्चपासून पुन्हा एकदा स्थगित झालेलं आंदोलन छेडण्यात येईल. कॅमेरामन सचिन शिंदे, समी वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या पगाराचा तिढा आता सुटण्याची चिन्ह दिसू लागलेली आहेत. सवलतीच्या 220 कोटी रुपयांसह अतिरिक्त 100 कोटी रुपयांचा निधी राज्य सरकार एसटी महामंडळाला दर महिन्याच्या सुरुवातीला देणार आहे. अर्थ आणि परिवहन खात्यांसह एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार राज्य सरकारकडनं 329 कोटी रुपये एसटी महामंडळाला वेतनासाठी आगाऊ देण्यात येणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा पगार महिन्याच्या 7 तारखेपर्यंत करण्यात येईल. एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी 360 कोटी रुपयांचा निधी दर महिन्याला लागत असतो. पण मागील काही महिन्यांमध्ये राज्य सरकारकडनं निधी वेळेवर देण्यात येत नव्हता, तसंच रक्कम ही कमी देण्यात येत होती. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा पगार वेळेवर होऊ शकत नव्हता. वेळेत पगार होत नसल्यानं एसटी कर्मचाऱ्यांमध्ये मोठी नाराजी होती. कॅमेरामॅन विजय देसाईसह अभिषेक फळ, एबीपी माझा, मुंबई. महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे एमपीएससीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचं पुण्यात सुरू असलेलं उपोषण आणि आंदोलन लागोपाठ 3र्या दिवशीही सुरू राहिलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी केलेल्या मध्यस्थीनंतरही विद्यार्थी आपल्या आंदोलनावर ठाम आहेत. एमपीएससीची परीक्षा जुन्या अभ्यासक्रमानुसारच घेण्यात यावी आणि नवीन अभ्यासक्रम 2025 सालापासून लागू करण्यात यावा या मागणीसाठी विद्यार्थ्यांकडून आंदोलन करण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांच्या या मागणीला राज्य सरकारचा पाठिंबा असल्याचं जाहीर केलं आहे. त्यासाठी आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला पत्र लिहिल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. पण एमपीएससीनं अजूनही त्याबाबतची घोषणा केलेली नाही. त्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी मंगळवारी रात्री विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्या प्रतिनिधींची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसोबत 2 दिवसात बैठक करून देण्याचं आश्वासन दिलं आहे.
पण जोपर्यंत एमपीएससी परीक्षेसाठीचा नवा अभ्यासक्रम 2025 सालापासून लागू करण्याचा लेखी आश्वासन मुख्यमंत्री शिंदेंकडून मिळत नाही तोवर आपलं आंदोलन असंच सुरू राहील असा पवित्र विद्यार्थ्यांनी घेतला आहे. कॅमेरामॅन अनिल सह मी मिकी गई, एबीपी माझा, पुणे. स्वतंत्र भारताला 1952 साली पहिलं वहिलं ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे खाशाबा जाधव यांच्या जीवनावर चित्रपट बनवणार असल्याची घोषणा दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी केली. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यामध्ये कुस्तीच्या फडाला आले असताना नागराज मंजुळे यांनी ही घोषणा केली आहे. कोल्हापूरची कुस्तीची पंढरी म्हणून ओळख आहे. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरचे अनेक पैलवान या कोल्हापूरच्या मातीत घडले आहेत. काशाबा जाधव हे देखील त्यापैकीच एक होते. त्याचा उल्लेख नागराज मंजुळे यांनी केला. त्याच खाशाबा जाधवांनी 1952 सालच्या ऑलिम्पिकमध्ये भारताला ऑलिम्पिकचं पहिलं पदक मिळवून दिलं होतं. त्यामुळे कुस्ती क्षेत्रात खाशाबा जाधव यांचं नाव आदराने घेण्यात येतं. त्यामुळेच खाशाबा जाधवांच्या जीवनावर आपण एक चित्रपट काढणार असल्याची घोषणा निर्माता दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी केली आहे. खाशाबा जाधव यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट महाराष्ट्रातील पैलवानांसाठी एक प्रेरणादायी ठरणार आहे अशा पद्धतीच्या भावना कुस्ती क्षेत्रातील जाणकारीने व्यक्त केल्या आहेत. कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर. गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी सोलापूर दौऱ्यात देवदर्शनासह जिल्ह्यातील अनेक नेत्यांच्या गाठीभेटी देखील घेतल्या. गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी आई तुळजाभवानी, विठुराया आणि स्वामी समर्थांचं दर्शन घेतलं. पण सावंत यांच्या सोलापूर दौऱ्यात चर्चा झाली ती राजकीय नेत्यांसोबतच्या भेटींची. मुख्यमंत्री सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे मोळचे माजी आमदार राजन पाटील यांची अंगर येथील त्यांच्या घरी भेट घेतली. मागील काही दिवसांपासून राजन पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे. सावंत यांनी माढा मतदारसंघातही एका कार्यक्रमासाठी उपस्थिती राखली. विशेष म्हणजे मागील काही दिवसांपासून माढ्याचे राष्ट्रवादीचे आमदार बबनदादा शिंदे हे देखील भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे. डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या सोलापूर दौऱ्यातल्या नेत्यांच्या गाठीभेटीमुळे राष्ट्रवादीच्या आजी माजी आमदारांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना आणखीन बळकटी मिळाली आहे. कॅमेरा पर्सन अयुक्त अगदीसह आफताब शेख, एबीपी माझा, अनगर, सोलापूर. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील शिर्डी सुरत महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी गळ्यात कांदा आणि द्राक्षांच्या माळा घालून शिर्डी सुरत महामार्गावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून रास्ता रोको करण्यात आला. उन्हाळ्यात पाण्याची टंचाई असताना विजेचं कनेक्शन तोडू नये, कृषी संजीवनी योजनेला 31 मार्च पर्यंत मुदत वाढ द्यावी, 50% कमी बिल घेऊन शेतकऱ्यांना वीज बिलातून मुक्त करावं, रासायनिक खतांच्या किमती नियंत्रणित कराव्या आणि शेतकऱ्यांच्या पीक विम्याचे पैसे तातडीने द्यावेत या मागण्यांसाठी स्वाभिमानीकडून राज्यभर रास्ता रोकोचं आयोजन करण्यात आलं आहे. बुलढाणा येथे आंदोलक शेतकऱ्यांवर झालेल्या अमानुष लाठीचार्ज प्रकरणात पोलीस अधिकाऱ्यांची देखील खात्यानिय चौकशी करण्याची मागणी स्वाभिमानीकडून करण्यात येते आहे. कॅमेरामन किरण काटेसह प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, दिंडोरी, नाशिक. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीच्या वतीनं राज्यभरातील अंगणवाडी कर्मचारी, महिला आणि मदतनीस यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी जो संप पुकारला आहे त्याचा आज 3रा दिवस होता. आणि या संपामुळं राज्यभरातील लाखो बालकांना अंगणवाडीतून मिळणारा जो खाऊ आहे तो मिळालेला नाही. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय स्वरूपाचा दर्जा देण्यात यावा, इतर राज्याच्या धर्तीवरती मानधन वाढ करण्यात यावी, भविष्य निर्वाह निधी देण्यात यावा, सेवानिवृत्तीनंतर दरमहा पेन्शन देण्यात यावी, पोषण ट्रॅक ॲप मराठीत करावं आणि मोबाईल खरेदीसाठी 10,000 रुपये देण्यात यावेत. यासोबतच सेवानिवृत्त आणि दिवंगत अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवासमाप्तीचा लाभ द्यावा या अशा मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या आहेत. मुंबईतल्या आझाद मैदानात सुरू असलेल्या आंदोलनात महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती आणि महाराष्ट्र राज्य अंगणवाडी मदतनीस महासंघ सहभागी झाले आहेत. या अंगणवाडी कर्मचाऱ्याच्या वतीनं यापूर्वीसुद्धा नागपूरच्या अधिवेशनावरती मोर्चा काढण्यात आला होता. कॅमेरामन पप्पू मोरकरसह गोविंद शेळके, एबीपी माझा, बीट. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून अयोध्येत श्रीरामाच्या चरणी धनुष्यबाण अर्पण करण्यात आला. केंद्रीय निवडणूक आयोगानं शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह नुकतंच शिंदेंच्या पक्षाला बहाल केलं आहे. त्या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या शिवसैनिकांकडून अयोध्येत श्रीरामलल्लाचं दर्शन घेऊन पूजा करण्यात आली. तसेच अयोध्येत महापूजा करून आणलेला एक धनुष्यबाण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेट देण्यात येणार आहे.
कॅमेरा पर्सन आर्यासह प्रशांत बडे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.